शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय रुपनर, ग्रीन केअर ॲग्रो प्रतिनिधी. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज आलो आहोत मोहोळमध्ये, वळूज या गावी. वळूजचे आपले शेतकरी मित्र आहेत, नाव काय सर आपलं? रवींद्र सोपान कादे. रवींद्र सोपान कादे सर, त्यांचा हा जैनचा प्लॉट आहे, दोन एकरचा जैनचा प्लॉट आहे. तर सरांनी ग्रीन केअर ॲग्रोची काही उत्पादने वापरली होती आणि उत्पादने वापरल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीचा रिझल्ट आला ते आपण सरांकडून आता ऐकून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? रवींद्र सोपान कादे. आपला मोबाईल नंबर? 96 89 78 85 59. सर, या प्लॉटला किती दिवस झाले आपल्या? 7 महिने झाले. 7 महिने झाले. पहिली जी स्थिती होती 1.5-2 महिन्यापूर्वी, ती कशी होती सर? नाही, ते पहिले म्हणजे ती पिवळी पानं पडली, ती खराब झाली की बा सांगता येत नव्हतं, किळी सोडून द्यायची मापा झाली. पण ते योगाकडून मुलाने तुमचा योगा नंबर मिळाला, ते ऑनलाईन भेट झाली, त्यामुळे तुम्ही आला, भेट दिली. आणि पुन्हा तुम्ही म्हणा पानावर रोग आहे, पानावर ते औषध दिलं, पानामध्ये दीड महिन्यात फरक, एवढी किळी सुधारली 1.5 महिन्यात. तर ग्रीन केअर ॲग्रोचं तुम्ही शक्ती पानामा स्पेशल वापरलं होतं, त्याचा रिझल्ट कसा वाटतोय सर तुम्हाला? तिचं आता समोर डोळ्यापुढे चांगला, मला 1.5 महिन्यात चांगली सुधारली एकदम. परिस्थिती काय होती सर आपली पानामा सोडायच्या अगोदर? गेलतीच किळी. तुम्हाला विश्वास होता का की आपल्या प्लॉट असा होईल? एक एक झाड करून सगळं प्लॉट जायच्या मार्गाला लागला होता. बर, तुम्ही काय काय सोडलं होतं ग्रीन केअर ॲग्रोचं? पानामा स्पेशल, नंतर ग्रोथ प्लस दिलं होतं, ग्रोथ प्लस दिलं, बुंदा स्पेशल एक दिलं होतं, स्पेशल चालू, आणि क्रॉप पॉवर एक दिलं होतं. तर सर तुम्हाला रिझल्ट काय वाटतो सर? एक नंबर आहे. आणि प्लॉट मध्ये फरक वगैरे काय जाणवतो आपल्याला? डबल टेबल चांगला, म्हणजे न घालणारा बघलं असं एकदम भारी आलंय. बरं, मी तुम्हाला कशामुळे शक्य झाले? पानामा औषध दिल्यामुळे, तुम्ही टायमिंग भेट दिल्यामुळं. तुमची आमची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली होती. तर ग्रीन केअर ॲग्रोचे प्रतिनिधी वेळेवर येतात का प्लॉटवरती? येते, ते फोन केले, येते ते या म्हणजे येते. माती परीक्षण वगैरे तुम्हाला करून देते, पुन्हा पाणी किती द्यावं किती नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतोय हा प्लॉट जगेल किंवा मरेल या आशेवरती येऊन थांबला होता. ग्रीन केअर ॲग्रोथ सुरुवातीला यांनी पानामा स्पेशल वापरलं होतं, नंतर ग्रोथ प्लस वापरलं होतं, नंतर यांना बुंदा स्पेशल दिला होता आणि बरेच उत्पादन दिले होते यांना. तर आता हा प्लॉट विश्वासनं बसण्यासारखा प्लॉट बसलाय. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता प्लॉटवर ग्रीनरी वगैरे कसे, तर प्लॉटचा अशा पद्धतीचा यांना रिझल्ट बसलेला आहे. गेलेला प्लॉट यांनी आपण आणलेला आहे. तर आपण जी आपल्याला माहिती दिली, तर तुम्ही जी औषधं आणताय ते कुठून आणताय सर? पंढरपूर. पंढरपूरमध्ये कुठून? किसन ॲग्रो शेखसाहेबाचे. हे शेखसाहेबांचे आणताय का? बरं, ठीक आहे. हे वेळेवर तुम्हाला औषधाची अवेलेबलता करून देते. आपल्या समजले मोहळा पोस्ट करते ती. पंढरपूरहून मोहळा पोस्ट करून देते. आणता, हा ठीक आहे. मी तुम्हाला काय कमतरता वगैरे भासत नाही, औषधाची लागेल ते औषध आपल्याला वेळेवर मिळते. तर शेखसाहेब आपण काय बोलू शकता का? कादे साहेबांचा पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस मोबाईलवर फोटो पाहिले होते, तर त्यावेळेस आपल्याला देखील विश्वास नव्हता की पुढे काय सांगणार आपण. तर ग्रीन केअरचं पानामाने खरंच करामत करून दाखवली आहे आणि कायदेसाहेबांना म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट आलाय. पानाची साईज वगैरे बघितली तर वाटत नाही हा पानामा ह्या बागेला आला होता. आणि बऱ्यापैकी सगळे आपले ग्रीन केअरचे प्रोडक्ट आपण दिल्यामुळं आणि त्यांनी आपलं योग्य वेळी ऐकल्यामुळं आज बऱ्यापैकी हा त्यांना फरक दिसतोय आणि येणाऱ्या महिन्याभरात त्यांना चांगल्या प्रकारे वेन दिसेल आणि त्यांचा माल हा बाजारात जाऊ शकेल असं आज शाश्वती आहे आपल्याला. तर आज वाटत नव्हतं की 2 महिन्याच्या पूर्वीचे फोटो बघितले तर आपल्याला वाटत नव्हतं की हा ह्या भागातला माल आपण काढू शकू किंवा बाजारात विकू शकू. पण आज त्यांना आपण खात्रीशीर सांगू शकतो की तुमचा माला बाजारात विकू शकेल. तुम्ही काय सांगाल काय सर? काय नाही, ते सांगतो 1.5 महिन्याखाली केळी आपली नव्हती असं मी विश्वास सोडून दिलता. म्हणजे आता उपदार येत नाही सोडून द्या पाळी येते काय. पण ज्या मुलाच्या मोबाईलवर बघणं तुमचा संपर्क साधला, तुम्ही फोन केला, दुसऱ्याशी आलाव तुम्ही आणि लांब आहे तोपर्यंत म्हणला याला पानामा रोग आहे, चेक करायच्या अगोदर. पण आपण चेक केला, पानाम निघाला, लगेच दुसऱ्या जाऊन पंढरपूर सांगितलं औषध घेऊन या. तिथनं जाऊन औषध आणली साहेबाकडनं जाऊन, तिने मोहळा पोच केली मला औषध दुसऱ्या दिवशी. या सोलापूर चालली होती, दिली पोच केली आणि लगेच तिसरे सोडली, लगेच दिली म्हणजे एवढा फरक पडलाय. तुम्ही जी उत्पादने आहेत ती उत्पादने वापरून समाधान आहे का? समाधान 100%. ठीक आहे सर, तुम्ही दिलेला माहितीबद्दल धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पनामा कंदकुच इर्वेनिया पिझोरियम हे जमिनीतून बुरशीद्वारे वाढत जाणारे रोग आहेत. पिझोरियम ऑक्सिसफोरम कुपेन्स ही बुरशी जमिनीत व झाडांच्या बुंद्याभोवती वाढत जाते, परिणामी झाडांचा बुंदा सडायला चालू होतो, झाड शेंड्याकडून वाढत येते.
व झाड कोलमडते, यालाच पनामा कुंदकूज इर्वेनिया फिजोरियम विल्ट असे म्हणतो. अशा महाभयंकर पनामा रोगाच्या नियंत्रणासाठी वापरा ग्रीन केअर अॅग्रोचे शक्ती पनामा स्पेशल. प्रमाण 2 लिटर प्रति एकर. वापरण्याची पद्धत 2 लिटर औषध 2 किलो गोळ्यामध्ये 2 दिवस 200 लिटर पाण्यात भिजत ठेवून ठिबक मधून द्यावे किंवा आळवणी घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 75103 75 10 आणि 99 21 28 11 75. धन्यवाद.